अखेरच्या टप्प्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता 20 मे रोजी शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.8% मतदान झाले होते. नांदगाव शहर व नांदगाव तालुक्यातील मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते 9 पर्यंत संथगतीने मतदान सुरू असल्याचे मतदान केंद्रांवर दिसून आले. सकाळी 7 वाजेपासून ते 9 वाजेपर्यंत 7.3% मतदान झाले होते. सकाळी 11 वाजेनंतर मतदानासाठी लांबच लांब रांगा लावून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास गांधी यांनी मनमाड येथील मतदान केले. शहरातील कन्या विद्यालयात 92 वर्षाच्या खैरुनिस्सा बाबू शेख यांनी व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क बजावलाय. नांदगाव शहरातील कन्या विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, रेल्वे विभागातील उर्दू शाळा, हमालवाडा, जुने तहसील कार्यालय, शहरातील परिसरातील मतदान केंद्रांवर व बूथवर युवक युवती, महिला व पुरुष, ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे मतदारांना काही बूथवर मतदानासाठी 10 ते 15 मिनिट असते तर काही बूथवर अर्धा अर्धा तासाच्या वर रांगेत उभे राहावे लागले. तसेच मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जाव होत होता. त्यामुळे बहुतेक नागरिकांनी मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवकाकडे ठेवून मतदानाला ते गेले होते. सेल्फी काढण्यासाठी नगरपालिकेने सेल्फी पॉईंट उभारलेले होते. त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे नांदगाव मतदारसंघात काही प्रमाणात का होईना मतदानाचा टक्का वाढल्याचे दिसून आले. विशेषतः शहरी भागातील नागरिक मतदानाबाबत उदासीन असतात, मात्र यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातूनही बऱ्यापैकी मतदान झाल्याचे दिसून आले. यंदा दुपारीही शहरात नव्हे तर तालुक्यातही मतदारसंघामधील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगाच रांगा लागल्याचे दृश्य दिसून आले. विशेष म्हणजे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनंतीशिवाय मतदारसंघात पणे मतदान करताना दिसले. नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 52.8% मतदान झाले. दिंडोरीमध्ये यावेळी डॉक्टर भारती पवार विरुद्ध भास्कर मगरे अशी लढत होत असून नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव.